राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केला जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण विभाग सातत्याने प्रयत्नशील असून देशभर कामाचे कौतुक होत आहे. प्लास्टिक बंदीच्या बाबतीत आपण देशात एक नंबरवर आहोत. राज्यातील 150 नगर परिषदांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून चांगले खत तयार केले आहे. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होत आहे. यापुढे डंपिंग करता कुणालाही जागा दिली जाणार नाही असा निर्णय घेतला आहे. भविष्यात पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू असून मेट्रो आणि इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा लागणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून वीज निर्मितीचे प्लांट सुरू केले आहे. पर्यावरणाचे काम हे देशसेवेचे काम आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि त्याच्यासोबत आपल्याकडची जी बस सिस्टीम आहे ही देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यावरण पूरक करतोय. आज आपण पुण्याला 1500 बसेस घेण्याचा जो निर्णय घेतला यातल्या 500 बसेस या आता आपण इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी घेतोय आणि जवळजवळ सगळ्या 1500 बसेस या अल्टरनेट फ्युएलच्या बसेसच असतील की ज्यातनं कमीत कमी प्रदूषण होईल आणि त्या माध्यमातनं एक पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं सक्षमीकरण देखील होईल आणि मोठ्या प्रमाणात या प्रदूषणापासून आपल्याला दूर देखील जाता येईल. आज आपण जी मेट्रो तयार करतोय मला सांगताना आनंद वाटतो. पहिला प्रयोग नागपूर मेट्रोचा आपण केला आणि नागपूर मेट्रोची 60% एनर्जी ही सोलरच्या माध्यमातनं त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या माध्यमातनं एकीकडे ग्रीन ट्रान्सपोर्ट तर ते आहेच पण त्यासोबत ज्याचा उल्लेख आदित्यने केला की कोळशाच्या एनर्जीपेक्षा ती 60% एनर्जी सोलरमधनं आल्यामुळे ते म्हणजे ती ट्रान्सपोर्टेशन सिस्टम अधिक हरित झाली आहे असं मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय आणि म्हणून मला वाटतं की आज खूप चांगल्या. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की राज्यात पुढील 2 महिन्यात प्लास्टिक बंदी 90% आणू. हवा प्रदूषणाद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी 200 यंत्रे राज्यात कार्यरत आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता कळते. पुढील काळात कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खत करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. याच कार्यक्रमात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत करून पुढील काळात पर्यावरणावर अधिक काम करावे लागेल असं सांगितलं. एक महाराष्ट्राचे लाडके युवा नेते आदित्यजी ठाकरे हे पहिले पर्यंत आहेत प्लास्टिक बंदीचे आणि दुसऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी हे दोघी आहे आणि म्हणून प्लास्टिक बंदी बाबत मी काही निर्णय घेतला तरी मला मुख्यमंत्र्यांची भीत कधीच वाटली नव्हती. होम मिनिस्टर माझ्यासोबत आहेत